एसटीएससी आयोगाला सुद्धा मी इथे कंप्लेंट केली होती की हे जाणून बुजून इथे दलित वस्ती असल्यामुळे पाटील म्हणून जे अधिकारी आहेत ते जातीवादी अधिकारी आहेत, दलित वस्तींच्या याच्यावर अत्याचार आहे पूर्ण. वाल तुटलाय, कधी काय तुटलं, कधी तिकडनं पाणी येत नाही, विचारलं कधी 5 नंबरला पाणी पडलं होतं, कधी बोलतात अंबरला पाणी पडलं होतं, मग आमचं शेजारी टाकी असून आम्हाला पाणी येत नाही, हे आम्हाला दुःख आहे. टाकी जर कोसळली इथे तर इथे 27 लाख लिटर पाणी असणारी टाकी आहे. तुम्ही इथेही पाहू शकता की हा पण एक पिलर्स आहेत, या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पिलर्सला तडे गेलेले आहेत. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे. महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागातून पाणी टंचाईच्या बातम्या येत आहेत. सकाळची बातमी आहे की धुळ्यामध्ये पाण्याच्या टंचाईसोबत पाण्याची टाकीच कोसळल्याची बातमी येते. मी आता उल्हासनगरमध्ये आहे आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा पाणी टंचाई आणि पाण्याच्या टाक्यांचा प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही पाहू शकता की मी उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये आहे आणि इथे 2 टाक्या आहेत. ही एक मोठी टाकी आहे की ज्याच्यामध्ये 27 लाख लिटर पाणी असतं आणि त्यानंतर ह्या इकडची एक दुसरी एक टाकी आहे जिच्यामध्ये एक साधारणतः 12 लाख लिटर पाणी या टाकीमध्ये असतं. या टाक्यांच्या संदर्भात ही जी टाकी आपल्याला दिसते ही टाकी प्रचंड पाणी भरल्यानंतर गळली जाते आणि त्यानंतर हिच्यामध्ये पाणी थांबू शकत नाही. पण या टाकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाण्याची टंचाई या ठिकाणी आहे आणि पाण्याच्या टंचाईच्या संदर्भात काही यातले स्थानिक जे रहिवासी आहे आणि नगरसेवक आहेत ते आपल्या सोबत बोलायला या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण काही लोकांशी बोलूया की इथे पाण्याची टंचाई सांगितली जाते, काय आहे पाण्याची टंचाई? पाण्याची टंचाई आम्हाला पाणीच येत नाही. पाणी 2 दिवस झाले, गेले 2 सध्या 2-3 दिवस झाले पाणीच येत नाही. वाल तुटलाय, कधी काय तुटलं, कधी तिकडनं पाणी येत नाही, विचारलं कधी 5 नंबरला पाणी पडलं होतं, कधी बोलतात अंबरला पाणी पडलं होतं, मग आमचं शेजारी टाकी असून आम्हाला पाणी येत नाही, हे आम्हाला दुःख आहे. बरोबर आहे, म्हणजे शेजारी पाणी टाकी असून येत नाही हा यांचा प्रश्न आहे. उल्हासनगरच्या साधारणतः इथे 1 लाख वस्तीला या 27 लाख लिटर टाकीच्या पाण्यातून पाणी पोहोचवलं जातं. पण इथे पाण्याची टंचाई आहे त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्राय. आपल्या सोबत आणखी काही रहिवासी आहेत, काय सांगाल तुम्ही? इथे सुद्धा आमच्या समतानगरमध्ये सुद्धा आमच्या कुर्ला गॅम साईडला समतानगर 1 मध्ये कुठे एवढं भयंकर पाण्याचा प्रॉब्लेम तयार झालाय की विचारतच होई नाही. काय कशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, कशा पद्धतीने पाणी येतं किंवा नाही येतं? पाणी अतिशय कमी दाबाने येतंय त्यामुळे काही मला वाटतं 1 तासाच्या ऐवजी ते 1 तासाला मिळणारं पाणी ते 15 जवळजवळ 1.5 तास लागतात. त्याला 1/2 तास पाणी जरी सोडलं ना तरी खूप झालं, पण एवढं कमी दाबाने येतं पाणी की त्याला 1-1.5 तास लागतात आणि फार कमी पाणी सोडतात. उल्हासनगरमध्ये साधारणतः पाण्याच्या 4-4 वेळा योजना बनवल्या गेल्या. पहिल्यांदा 150 कोटीची किर्लोस्कर योजना झाली, त्याने पाणी आलेलं नाही. त्याच्यानंतर कोणार्क सारख्या याच्याकडनं प्रायव्हेट ठेकेदाराकडनं इथे अनेक प्रकारच्या 12 टाक्या बनवण्यात आल्या. 12 टाक्यांपैकी त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या टाक्या गळतायत. जुन्या टाक्यांवरती काम चालू आहे आणि आता तुम्हाला जी टाकी दाखवली की ती टाकी गळत असते, परंतु आजही पाण्याचं सांगितलं गेलं होतं की 300 कोटी रुपये या कंपनीला देण्यात आले, ठेकेदारीवरती देण्यात आले. पण आज सुद्धा उल्हासनगरमधल्या कुठल्याही घरामध्ये बिना मोटरचं पाणी येत नाहीये. आज आपण आणखी काही नागरिकांशी बोलणार आहोत. कंप्लेंट 8 दिवस झालं, बिलकुल म्हणजे मोटर लावून देखील पाणी येत नाही. अशी अवस्था आहे की आपण आता बिस्लरी खरेदी करून किती दिवस आपण चालणार आहे. पिण्याचं पाणी देखील मिळत नाही, एवढी अवस्था बिकट झालेली आपली. बरोबर आहे. आपल्या ठिकाणी आणखी काही ते काय सांगाल तुम्ही की पाण्याच्या संदर्भात तुम्ही इथे आलं? दलित वस्तींच्या याच्यावर अत्याचार आहे पूर्ण. जे मागील बरेच वर्षापासून इथं टाक्या पाण्या बांधलेले आहेत पण पाण्याची समस्या खूप आहे. इथं पाणीच देत नाही आमच्याकडे. टाक्यांच्या काय समस्या? दुर्लक्ष आहे त्यांच्या. टाक्यांच्या काय समस्या? टाक्या तर असं पूर्ण जीर्ण झालेलं आहे, कधी पडतील लाखो लोकांचे जीव जाईल याच्यात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 27 लाख लिटर पाणी असणाऱ्या टाकीच्या असणारे हे जे कॉलम्स आहेत या कॉलमची अवस्था तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे अगदी स्टील दिसत आहे, याच्या ठिकाणी स्टील दिसत आहे आणि 3 इंच आतमध्ये गेलेत. एका साईडने 3-3, 4-4 इंच कॉलम आतमध्ये फाटलेत. याचे पर्याय बघा. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता की टाकी जर कोसळली इथे तर इथे 27 लाख लिटर पाणी असणारी टाकी आहे. तुम्ही इथेही पाहू शकता की हा पण एक पिलर्स आहेत, या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पिलर्सला तडे गेलेले आहेत. ताई काय सांगाल की पाण्याची काय त्रास आहे तुम्हाला? पाणी वेळेवर येत नाही आम्हाला.
पानी पण कमी प्रमाणात येतं। काय तुम्ही? आम्हाला पाणी वेळेवर येत नाही आणि पाणी कधीच वेळेवर नसतं, टाइमच नाही, टाइम वेळेवर नाही पाणी। काय सांगाल? खूप कमी असतं पाण्याचा, व्यवस्थित कुठे जाणं होते, काही काम असलं बाहेर जाता येत नाही, पाण्यासाठी दिवसभर वाट बघावं लागते। बरोबर। किती दिवसापासून पाणी येत नाही किंवा काय प्रॉब्लेम्स आहे? वर्ष दीड वर्षापासून टाइमिंग नाही साहेब, पाण्याचं टाइमिंग नाही, रात्री दोन दोन वाजता पाणी येतं। हा हा। त्यामुळे जागावं लागतं, सकाळी कामावर जावं लागतं। वास्तविकता रात्री दोन वाजता पाणी देणं हे काही पाणी देण्याची वेळ नाही आहे। आपल्यासोबत आणखी काही रहिवासी आहेत, काय सांगाल? ते बोलतात दोन वाजताच पाणी येणार, दोन वाजताच पाणी भरायचं बोलतात। हा हा। अधिकाऱ्यांना फोन केले तर फोन उचलत नाही, आणि पाणी नाही ना बोलत, कधी चार दिवसांनी येणार, कधी तीन दिवसांनी येणार। इथं पाणी थोडी आहे, दुधाची टाकी आहे वाटतं। हा हा हा। दुधाची टाकी नाही। बरोबर। आम्हाला बोलतात लिटर प्रमाणे पाणी घ्या असं बोलतात अधिकारी। पाणी भेटणार तर 15 मिनिटं भेटणार, त्याच्यावर पाणी भेटणार नाही। आपण नगरसेवकांकडे जाऊया। तुम्ही इथले नगरसेवक आहेत, तुम्हाला लोकांनी निवडून दिलेले आहेत, तुम्ही या संदर्भामध्ये आता काय करणार आहेत? कारण की टाकीची अशी अवस्था आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे। काय मी मागच्या वेळेस सुद्धा यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलो होतो। यांना हातकड्या लावल्या होत्या मी, आणि यांचं एसटीएससी आयोगाला सुद्धा मी याची कंप्लेंट केली होती की हे जाणून बुजून येते दलित वस्ती असल्यामुळे पाटील म्हणून जे अधिकारी आहेत हे जातीवादी अधिकारी आहेत, हे मुद्दामून इथे पाणी म्हणजे पाणी भेटू नये म्हणून त्याच्याच उपाययोजना करत राहतात। साधी गोष्ट आहे की एक फिडरमुळे, एक फिटर आहे जो इथला बागडे म्हणून, तो 4-5 दिवसापासून नाही आहे, त्याच्या एकट्याच्या भरोशावरी पूर्ण टाकी चालते, आणि आज तो नाही नसल्यामुळे अख्ख्या 15 दिवसापासून अख्ख्या संपूर्ण आमच्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे। त्याचं गेट पडलेलं आहे, अजूनपर्यंत ते बनवलेलं नाही आहे। त्याच्यानंतर त्यांना कित्येकदा म्हणजे सांगून सुद्धा हे लोक काही करत नाही। आता अधिकारी करत नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून यापुढे काय करणार आहात तुम्ही? बस यांना आता मारावंच लागणार अजून काय। पाण्यासाठी आम्हाला तर असं वाटतं की आम्ही ग्रामीण भागात राहतो की शहरी भागात राहतो। तर हे होते या ठिकाणी सगळ्या उल्हासनगरच्या असणाऱ्या 4 नंबर परिसरातली ही समस्या आहेत। लोक अत्यंत त्रासलेले आहेत, 8-8 दिवस पाणी येत नाही। त्यांनी सांगितलेला एक महत्वाचा मुद्दा, एक बागडे नावाचा फिटर या ठिकाणी ऍब्सेंट आहे, तो काही कामानिमित्ताने गेला, तर सगळ्या परिसराला पाणी मिळत नाही आहे, अशा प्रकारची दुरावस्था आहे। आतमध्ये पंप हाऊस आहे, पंप हाऊस मधले असणारे जॉइंडर तुटलेले आहेत, त्यानंतर तिथे खाली असणाऱ्या फरशा तुटलेल्या आहेत। ते कधी पण मोठा जो संप आहे तो संप तुटून त्याच्या आतमध्ये जाऊ शकतो, पण मात्र या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेचं प्रशासन मात्र झोपलेलं आहे। उद्या कदाचित जशी धुळ्याला टाकी पडली तशी ही जर समजा 27 लाख लिटर किंवा 12 लाख लिटरची जर समजा टाकी पडली तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो लोकांचे जीव जाऊ शकतात। तुम्ही ही बातमी पाहतायत, तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमच्या परिसरात पाण्याची काय स्थिती आहे, पाणी टंचाईचा काय विषय, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। धन्यवाद।